ताज्या घडामोडींसाठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत गुरुवारी 23 मे रोजी भीषण स्फोट झाला. यात 9 जण मृत्यूमुखी पडलेत तर 64 जण जखमी झालेत. जखमी रुग्णांना जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अमुदान कंपनी ब्लास्ट प्रकरणी कंपनी مالका विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दाखल करण्यात आले. याच घटनेनंतर मनसेचे शहर संघटक हर्षद पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलं की कालच्या डोंबिवलीतील महाभयंकर स्फोटानंतर प्रशासकीय यंत्रणा जागृत झाल्या कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा एका रात्रीत दाखल झाला एमआयडीसी आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा नाहीतर या धोकादायक कंपन्या कधीच स्थलांतरित होणार नाहीत त्यामुळे कंपनी मालकाप्रमाणे अधिकाऱ्यांना दोषी ठरवून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे शहर संघटक हर्षद पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक्सवर पोस्ट करत केली आहे दरम्यान या प्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा दाखल झाला तर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो का हे हवं लागणार आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा